स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा कुडाळ मालवण मतदारसंघात 4 एप्रिल 2023 रोजी मालवण येथे होणार असून, विशेष म्हणजे कोकणातील पहिली सावरकर गौरव यात्रा ही मालवण किनाऱ्यावर होईल। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने सावरकरांवर टीका केली। वीर सावरकर यांच्याबद्दल सातत्याने त्यांनी द्वेष दाखवलाय। आपल्या देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं योगदान कोणीही विसरू शकत नाही। राहुल गांधी केवळ सावरकर होऊ शकत नाहीत, त्यांची तेवढी पात्रता सुद्धा नाही। सावरकरांनी जीवनात काय केलं हे समजण्या एवढी अक्कल राहुल गांधी यांच्यामध्ये नाही। मी जवळून राहुल गांधी यांच्याबरोबर काम केलं आहे। राहुल गांधी यांची अकलेची उंची मला चांगली माहीत आहे, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे। महाराष्ट्रात सावरकरांचं महत्त्व काय आहे हे दाखवण्यासाठी सिंधुदुर्गात 3-4-5 एप्रिल 2023 रोजी सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत, अशी माहिती निलेश राणे यांनी दिली आहे। पाहूया। या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। राहुल गांधी यांनी सातत्याने वीर सावरकर यांच्यावर टीका केली आणि ही काय पहिल्यांदा टीका केलेली नाही। सातत्याने त्यांचा द्वेष वीर सावरकरांवर दिसून येतो, काँग्रेस पक्षाचं दिसून येतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान आपल्या देशासाठी कोणच विसरू शकत नाही। एवढ्या मोठ्या महापुरुषाला राहुल गांधी ज्या भाषेत बोलतात की मी सावरकर नाही, राहुल गांधी सावरकर होऊ सुद्धा शकत नाही, त्यांची तेवढी पात्रता सुद्धा नाही। सावरकरांनी आयुष्यात जीवनात काय केलं हे समजण्याइतकी अक्कल राहुल गांधीमध्ये नाही। मी जवळून राहुल गांधींबरोबर काम केलेलं आहे। 5 वर्ष मी खासदार होतो तेव्हा ते दुसऱ्यांदा निवडून आले लोकसभेमध्ये। त्यांची अकलेची उंची काय मला चांगलं माहिती आहे। त्यांनी सातत्याने अनेक वेळेला वेगवेगळ्या मुद्द्यांनी जे खरे नव्हते पण त्यांनी भारतीय जनता पक्षाला त्यांना असं वाटतं घेरण्याचा प्रयत्न केला, पण ते सपशेल फेल गेले। जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, स्वतःच्या पक्षाच्या पंतप्रधानांना, पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात पण मेंबर म्हणून ते काँग्रेसचे होते, असा असताना त्यांनी काढलेला अध्यादेश हा फाडून टाकायचं काम राहुल गांधीसारख्या व्यक्तीने केलं। दोनदा सुप्रीम कोर्टाची माफी मागितली वेगवेगळ्या प्रकरणामध्ये। 2019 राफायल नावाचं भूत उभं करायचा प्रयत्न केला, सुप्रीम कोर्टाने त्याही विषयामध्ये त्यांना जो निर्णय दाखवला त्याच्याने राफायल हा विषयच नव्हता असं देशाला कळलं। पण एक चित्र उभं करायचं आणि मोदी साहेबांना बदनाम करायचं हे सातत्याने राहुल गांधी करतात, कारण का त्यांच्या मर्यादेच्या बाहेर ते जात नाही, त्यांच्या बुद्धीची मर्यादाच तेवढी मी चांगलं ओळखू नये। OBC समाजाला देखील त्यांनी अपमान केला OBC समाजाचा, आणि मी माफी मागणार नाही असं सांगून नुसतं मोदींचा नव्हे तर अख्ख्या OBC समाजाचा राहुल गांधींनी अपमान केला आहे। महाराष्ट्रामध्ये सावरकरांचं महत्त्व हे काय आहे हे दाखवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने
मला असं वाटतं 3 तारखेला सावंतवाडी मतदारसंघात ज्याची पत्रकार परिषद कालच मला असं वाटतं जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतली, चार तारखेला कुडाळ मालवणमध्ये ही यात्रा होईल ज्याचं नेतृत्व मी स्वतः करणार आहे, पक्षाने जबाबदारी दिलेली आहे। आणि कणकवली मतदारसंघामध्ये नितेश राणे आमदार त्या विधानसभेचं नेतृत्व करणार आहे। भरगच्च रॅली निघेल, स्थानिकांचा सहभाग असेल, स्वतःहून लोक या यात्रेला वेगवेगळी लोक किंवा संघट मतदारसंघात ज्याची पत्रकार परिषद कालच मला असं वाटतं जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी घेतली, चार तारखेला कुडाळ मालवणमध्ये ही यात्रा होईल ज्याचं नेतृत्व मी स्वतः करणार आहे, पक्षाने जबाबदारी दिलेली आहे। आणि कणकवली मतदारसंघामध्ये नितेश राणे आमदार त्या विधानसभेचं नेतृत्व करणार आहे। भरगच्च रॅली निघेल, स्थानिकांचा सहभाग असेल, स्वतःहून लोक ह्या यात्रेला वेगवेगळी लोक किंवा संघटना स्वतःहून सामील होतील आणि मोठ्या प्रमाणावर जनता ह्या यात्रेमध्ये सहभागी होईल। कारण का प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे की ज्या सावरकरांबद्दल आपण आदर करतो, आपण इतिहासात वाचत आलो, ज्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या आणि काही तुरडक गोष्टींमुळे जर त्यांचा राहुल गांधी असा अपमान करत असतील तर भारतीय जनता पक्ष हा अपमान कधी सहन करणार नाही। या उद्देशाने येणाऱ्या 4 तारखेला जसं मी अगोदर म्हटलं आमची यात्रा निघेल, ही मालवणमध्ये असेल, मालवणच्या किनारपट्टीवर आम्ही ह्या यात्रेचं सुरुवात करणार आहोत। यात्रा निघेल, किनारपट्टीवर येईल, समुद्रावर एक छोटीशी सभा होईल, त्या सगळी लोकं तिथे जमतील आणि तिथून त्या कार्यक्रमाचा समारोप होईल असं महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विधानसभेमध्ये हे कार्यक्रम होतील। आणि मोठ्या प्रमाणात यात्रा हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू धर्माला मानणारा वर्ग हा या रॅलीमध्ये यात्रेमध्ये सहभागी होईल। आपल्याला ह्याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो।